दीदीला स्कूलला सोडायला यायचे. लागते खर्च जेवढा आहे, 7-8 जण माणसं बोलले. आणि हे गणपतीचं डेकोरेशन साठी आणलेलं हे सर. काय जात आम्ही रस पितोय बघा. डी मार्ट मध्ये जरा बाजार घेतो. डेकोरेशन साठी सगळे सेट आहे पडद्याचा. रस पेलिया. हाय गाइस, स्वागत आहे तुमचं शकुंतला बंगाळी यूट्यूब चॅनलवर. आणि गाइस आज आहे, आज काढला आहे आम्ही वेळ. आज आमच्या घरातला माल वगैरे सगळा भरायला चालले. आता आम्ही मी आणि मम्मी चालले डी मार्टला. आणि बघू आता तिथे गेल्यावर काय काय खरेदी करणार आम्ही तुम्हाला दाखवतो. चिठ्ठी घेतली त्यामुळे. अरे बापरे, तू कुठल्या ड्रॉवरमध्ये जाय. तर आता बघा, हे अतुलचं काम असं. मी कसं आहे, माझं माझ्या आवरायच्या आधी मी सगळ्या आधी वस्तू एका पिशवीत धरून ठेवायच्या. पिशवी जाग्यावर बाहेर आणून ठेवायची. आणि मग माझं काम आवरायला जायचं. काय की माझं आवरत असली आणि ते जे जर आपल्याला पिशव्या लागतात काय लागते तीच इथं राहिलं तर आपण बाजार काय करणार. सगळं घेतलं सामान, पिशव्या वगैरे सगळं घेतलं. चिठ्ठीच राहिली मालाची चिठ्ठी. चला आता ती घेऊन येतो. पहिला तर काय बघा, ही दोघं आमच्या महाग लागल्यात बघा फेरी मारायसाठी. चला जायला आता आम्ही जाऊन येतो पटकन. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय आम्ही करणार आहे. चला ह्यांना दोघांना आता पहिले एक फेरी मारून सोडतो घरात, मग त्यांनी झोपतील आराम करतील जरा आणि आम्ही आमचं काम करून येतो. तर काय जातो आम्ही रस पितोय बघा. ऊन आहे, रस पिऊन मग जातो. हा ते आपले गल्लीतले असतात ते आमच्यासाठी छान आहे. डेकोरेशन साठी सगळे सेटच आहे पडद्याचा. नेऊन बांधायचं फक्त आहे ना. हा छान आहेत, वेगवेगळी डिझाईन आहे, एकदम मस्त आहेत. तर काय जाता आम्ही मार्केटला आलो आणि त्या आता मम्मीची जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आम्हाला लहान असताना मम्मी चालत दीदीला स्कूलला सोडायला यायची, त्यामुळे तिला आता आठवलं स्कूल एकदम अचानक. तर घेतो घे घे. आम्ही आता डी मार्टमध्ये आलोय. डी मार्टमध्ये जरा बाजार घेतो आणि मग काय काय बाजार घेतलाय ते तुम्हाला दाखवतो. अतुल गेलाय तिकडं गाडी लावायला. तर गाईज बघा, आता ते फॅन भेटले आम्हाला, फोटो काढून गेले. आता आमचं झालं सगळं काम. आता हे बघा सामान घेतले, इथं एक ट्रे भरला आहे, इकडे एक भरलं आहे. आता बघूया घेऊन जाय येते का. हे बघा अजून एवढं सामान आहे. आता तर गाईज बघा, आता आम्ही सामान तर घेतले, आता चाललोय आम्ही. टाईम किती झाले तुम्हाला सांगते मी. अतुल गेलाय आणायला, आला बघा. हे बघा सामान घेऊन जातो आता आम्ही. सो गाईज, फायनली 4:30-5:30 वाजले आणि आत्ता आलो आम्ही सगळं सामान घेऊन. आज महिन्याभराचा पूर्ण सामान सगळं भरलं आहे आम्ही. आता 2 महिने हा, 1-1.5 महिना तर आम्हाला आता जायला लागणार नाही. सगळं कडधान्य काय काय लागतं ते सगळं एकदा आणलं. सारखं सारखं पळायला लागतंय, काम राहते मग राहते. आणि तेवढ्यासाठी वेळ काढून मग जायला लागते. मग आजचा दिवस पूर्ण वाया गेला. आज गेला चालतंय एक दिवस. सारखं सारखं टाइम काढून जायला लागते. आणि पूर्ण ग्रोसरी पण होती सगळं सामान आणि जरुरी काय तर महत्वाचं सामान पण राहिलेलं ते पण घेऊन आले. चला ते नंतर तुम्हाला दाखवते मम्मी. चला किती वाजले आता? 5:30 गेलतो. 12:30 गेलतो. 5:45 5 वाजलेच की आता घरात जाऊ तर काय. चला बघा, हे सामान किती
बघा डीमार्ट मधून काय काय आणले, पूर्ण डीमार्ट उचलून आणले मम्मी आणि अतुल ना, त्यांना सांगितलं महिन्याचं लागते खर्च जेवढा आहे, 7-8 जण माणसं म्हणजे एवढा खर्च कमीच आहे. सगळ्या प्रकारच्या डाळी सगळे साबण रसगुल्ला तेल सॉस पोहे हे परत काय काय साबणाचे प्रकार आहेत, साबण आहे ही फाईल ही पडदा आहे आणि आणि हे गणपतीचं डेकोरेशन साठी आणलेलं हे ते बघा दोन्ही हे लगे वाट्या पण आणलेत आम्ही आता खायसाठी. अमोलचं बटर रसगुल्ला आणि श्रीखंड आणि तांदूळ आणते, काजू बदाम बाकी सगळा माल हे लागते, डाळी हे सगळं लागत असेल सगळ्या भरले बघा कस पूर्ण माल सटेच ठेवले आम्ही दिसतो दाखवायसाठी पडदा आणलाय इथला. तर गाईज बघा हे आता अतुलनं बघा नवीन पडदा आणलेला लावली, कलर चॉकलेटी का आणलाय तर ब्राऊन कलर म्हणजे कॉफी कलर आहे, तर कलर हे का आणलाय तर तिकडं जास्त उजेड असते, दुपारचं काय होतंय डोळ्यावर लय उजेड पडते, कापते रे हळू करायचं का कापले काय पळ. तर बघा गाईज चांगलं दिसतंय अतुल कलर चांगलं दिसतोय एवढा अंधार किती पडला बघ की किती फरक पडला. तर गाईज हे आज नवीन पडदा आणल्यात आपलं कॉफी कलर आहे आणि हे बघा गणपतीचं आसन आणि हे देवाऱ्यात लावायला झुंबर. तर आनंदने आता रसगुल्ला खाणार आहे, तिच्या आवडीचा रसगुल्ला आहे आणि आमच्या पण आहे आवडीचा, पण आम्ही आता श्रीखंड जास्त खाणार आहे आणि रसगुल्ला एक एक खाऊन बघणार आहे चव टेस्ट कशी आहे, मोठाच्या मोठा आहे ना आणि चासणी बी दिला वाटीत. तर अतुलला आवडते आमच्या श्रीखंड गार काय ठेवलं आहे. तर हे बघा आता हे झुंबर आणलं आहे असं लांबडं बांधायचं आणि हे बघा तोरण तुम्हाला दाखवते दरवाज्याचं आमच्या तोरण, हे बघा आता हे जुनं झालं आहे तर आता हे नवीनवालं. तर हे आता तुम्हाला लावल्यानंतर कळेलच, आता मी अशीच दाखवते हे बघा हे तोरण आहे आणि हे देवाऱ्याचं सामान, हे देवाऱ्यात लावायचं, हे गणपतीचं आसन आपल्या फरशीवर हातरलं की गणपती बाप्पा बसणार. चीज हां चीज स्लाइस आहेत तर हे आणलं आहे आणि हे बघा हे अमूल बटर, तर हे बटर म्हणजे आपला तव्यात हे करून गरम करून त्याच्यावर पराठा जर हे करून दिला तरी चालतं आहे, दोन्ही पण आणल्यात आता कुठला आधी वापरायचं बघूया आता हे बघा. आणि हे बघा आमच्या हे सियाच्या आवडीचं आहे, सियाला आईस्क्रीम लागत्या तर तिच्यासाठी हे आईस्क्रीमचं आणलं, आता दोघं पण खाणार विहान आणि तर 8 असतात ह्यात 7 श्रीखंड हे आपलं आईस्क्रीमची, तर 8 जण आहेच आम्ही घरात त्यामुळं चालतंय. तर या गाईज रसगुल्ला खायला, मला तर ताण लागले आधी पाणी पिते आणि मग रसगुल्ला खाते, तर तुम्ही पण या खायला आणि हे आता चिप्स पण खाणार आहे आम्ही, अजून दोन्ही छोटे उठायचे आहेत ते झोपल्यात तोपर्यंत ही सगळा पसारा भरून ठेवला पाहिजे, नाहीतर हे हलव ते हलव करून फोडायचे, त्यामुळं आता खाऊया चला खायला या. घर खर्च किती लागतो हे बघा, आता हे 12,000 एवढं सामान आहे, ह्यात सगळ्यात जास्त म्हणजे खायचा मालच आहे म्हणजे वस्तू हे आपल्या डाळी कडधान्य सगळे जास्त आणल्यात, हे सगळं घरात लागणार आणि हे आणलं आहे वाळलं खोबरं, म्हणजे कधी नारळ जर नाही मिळालं अचानक तर वाळलं खोबरं सुद्धा लागतंय घरात. तर गाईज बघा आता एवढा महिन्यात आम्हाला 25,000 रुपये पुरत नाही माल आणायला, हे घरचा माल आणायला 10 किलो तेल लागतंय 10 किलोचा डब्बा, तर मी 5 किलोचं आणलं आहे आत्ता, अजून एक नंतर आणणार आहे आणि साखर पण 5 किलो आणली आहे, काकी डीमार्ट लांब आहे तिथनं एवढं वजन आणायचं म्हणजे कंटाळा आला मला उचलून, एक पोतं मी घेतलं एक गाडीवर ठेवलं आणि दोन हे पिशव्या साईडला बांधल्या,
तर असं सगळं सामान घेऊन आलो बघा. सकाळी 12:30 ला गेलो आहे दुपारी, आणि आलो आहे आता 5 वाजले. हे बघा